राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली, त्यावरून राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. राज्यभरातून सत्तार यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला जातोय. दरम्यान दौंडचे माजी आमदार आणि पुणे जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात यांनी तीव्र शब्दात सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. सार्वजनिक जीवनात स्वतःला सिद्ध केलेल्या सुप्रिया सुळे यांना अनेक मार्गाने कमी लेखण्याची अब्दुल सत्तार यांची ही वृत्ती अत्यंत निंदनीय आणि खालच्या पातळीची आहे. गद्दार अब्दुल सत्तारांना सत्तेचा माज चढलाय असं थोरात यांनी म्हटलं. आज या राज्य मंत्रिमंडळातील एक मंत्री अब्दुल सत्तार यांनी या देशाच्या संसदेमध्ये 5 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवलेला आहे आणि तो केंद्र सरकारच्या त्यांच्या सरकारने दिलेला पुरस्कार आहे. अशा एवढ्या महान आणि एकदम कर्तृत्वानं अशा महिलेच्या संदर्भामध्ये जे उद्गार काढलेले आहेत, जी भाषा वापरलेली आहे ती अतिशय अशोभनीय आहे. याचंही फार मोठी खंत या देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक माणसाला ती आज लागून राहिलेली आहे. आणि म्हणून या गोष्टीचा तर मी निषेध करतोच करतो, परंतु उद्याच्या भविष्यकाळात तुम्हाला सांगतो की असली माणसं जोड्याने मारली पाहिजे, जोड्याने. कारण यांना डोक्याचा भागच राहिलेला नाही आहे. सत्ता आला आहे, सत्तेची मस्ती यांच्या अंगात आली आहे आणि सत्तेची मस्ती आल्यामुळं हे आज अशा पद्धतीनं आज रुबाब करतायत. ही चांगली गोष्ट या राज्याच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीने नाही आहे. आज महिला ही या सृष्टीमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर ती महिला. त्या महिलेचा जर कोणी इतका अवमान करत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. म्हणून मी त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि उद्याच्या भविष्यकाळात पाहिजे तेवढं मोठं आंदोलन करून या ठिकाणी या सरकारला जेरी सांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं मी ठामपणाने या निमित्तानं सांगतो.